कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. क्या बात है, तू ब्रेकफास्ट कधी केलास? तू बाहेर गेला होतास तेव्हा. मस्तच यार, चला. कस झालंय? कडक. थँक्यू. हाय. हे तू असं बघू नको माझ्याकडे. नाही तर काल रात्री जसा घास भरवायला लावलोस तसा घास नाही भरवणार मी. काल रात्री मी घाबरलो, अंधार होता म्हणून तुझी कंपनी आली होती म्हणून मी घास भरवला. कळलं? चला मी निघतो. ओ थांबा ना, मी तुम्हाला टाटा करायला येते. घशाला आहो पद्धत असते. ते टाटा ठीक आहे पण आहो घशाला? आहो असं म्हणतात. काही गरज नाही. असं काय करता आहो? हो बाई माफ कर मला. तुम्ही संध्याकाळी घरी लवकर या. संध्याकाळी येतो व्यवस्थित पण ते आहो जाऊ नको. कृपा कर माझ्यावर. आशुतोष नाव आहे माझं. आशुतोष तू बस आणि खाली दे मला. ते आली मोठी. आहो असे काय करते बाय वेळेत. हे बस ग बस नाही ते झालं. चला आता मी जातो ऑफिसला. चलो बाय बाय. आहो ऐका ना. ड्रॉप इट. आहो वगैरे नको म्हणूस. संध्याकाळी या. आशुतोष एक वचन येतो. तेव्हा तिकडे काय काय झालं? आहो अजूनही हवी आहे का? बरं मी का ग झोप झोप झोप. अशा तू कधी आलास? अरे सॉरी मला ते झोप लागली मगाशी, माझं पोट खूप दुखत होत म्हणून. इट्स ओके झोप तू, मी आवरून येतो. अरे यार झोपून राहिले आणि मी स्वयंपाक पण केला नाही. भूक लागली असेल ना याला. काय करू? करते जेवण. काय ग? आशु सॉरी. इट्स ओके तुला झोप लागली होती. नाही त्यासाठी नाही, म्हणजे मी झोपून राहिले तुला भूक लागली असेल. मी काही स्वयंपाक पण केला नाही. काही स्वयंपाक केला नाही म्हणजे? हे बरं आहे, मी दिवसभर बाहेर जायचं काम करायचं आणि घरी येऊन मला जेवायलाही नाही मिळणार धड. तू काय दिवसभर इथे टाइमपास करत होतीस, आराम करत होतीस, हे काय? याला काय अर्थ आहे शिवा? मी काम करायचं आणि तू काहीच नाही करणार? नाही हे पटलंच नाहीये मला. अरे सॉरी ना. चुकीच रेडी. मी मजा करतोय तुझी रेडी. मला माहितीये तुझा फर्स्ट डे, तुला त्रास होत असणार. फर्स्ट डे ला जरा जास्ती त्रास होतो. तुला एवढं सगळं कसं काय माहित? आता कधी कधी काय आहे, पुरुषांनाही बायकांच्या मनातलं कळत जसं बायकांना पुरुषांच्या मनातलं कळत, पण कधी कधीच अंतरी आम्ही आहे. शाळेत शिकवलं होतं मला. पण एवढं सगळं बरं लक्षात राहिलं. हो लक्षात राहतं बाबा. आता बोल काय करायचं. काय करायचं म्हणजे मी करते आता जेवण. तू कसं जेवण करते? तुला बरं नाहीये. आपण एक काम करू, आपण ऑर्डर करू. अरे नको नको, मी करते जेवण. नाहीतर आपण अजून एक गोष्ट करू शकतो. आपण दोघं एकत्र मिळून जेवण करूया. दोघं मिळून बनवायचं? हा चालेल. हा चल करूया. चल
आता मला सांग काय करायचं. अरे आपण असं साधंच काहीतरी करूया, म्हणजे मी वरण भात लावते आणि तोपर्यंत भाजी होईल ना. तिथे सगळं कशाला? सीताई आणि काकू एवढं करतात नाही. पण तुला बरं नाहीये ना, तू का करत बसतेस एवढं? एक काम कर, तू बस मला सांग काय करायचं, मी करतो. भाई काय चाललंय काय? ए मला थोडं करू दे रे, असं काय करतो? नाही नाही नाही, तू बस, तू बस, तुला बरं नाहीये ना. अरे मी नाही, मला करू दे, तुला मदत. असं ऐक ना, काय पिरियड्स मध्ये तू एवढा चांगला वागणार असशील तर मला रोज पिरियड्स आले तरी चालतील. असं काही होणार नाहीये, आजचा दिवस आहे सगळं. बोल आता काय करू? अरे मी भात बस खाली बस. हा मला सांग भात कसा लावायचा, मला ना कुकिंग कॉम्पिटिशन असे असं वाटतंय. तिकडे बघ भाताचं आहे बघ, म्हणजे तांदूळ ठेवले ते आण. अजून एक गोष्ट बाकी आहे. काय बाकी आहे? शिवा शिवा, मी तुला काय म्हंटल, मला हे या सगळ्या गोष्टींमध्ये नाही आता इंटरेस्ट. कारण मग तुझ्याबद्दल तसं तुझ्या गालाला पीठ लागलंय ते साफ करते. मी केलं असतं ना, तू कशाला? जेवायला बसूया, चला जेवूया. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.